तर आत्ताचं वाजले संध्याकाळचे 4, उठले आता आम्ही चाललोय फिरायला जे आहे महाकाल मंदिराकडे. पुढे तुम्ही बघू शकता आपण चाललोय मागून येते तिथे आता ती सगळे येणार आहे. नंतर आपण पुढे जाऊ. हा आहे व्ह्यू इकडला रस्त्याचा. हे पहिलं आधी नव्हतं, आता अपग्रेड झालेलं आहे सगळं. परत आपण वेट बघतोय कधी येते ती. म्हणजे 5 मिनिट दिले पण अजून नाही आली, तर थांबू आपण जरा आणि मग पुढे जाऊ. दादा आणि मी चाललोय फिरायला. बाकी पण माग आहे सगळी. आपण काल गेलतो, काल इथं आलतो रात्रीचा कॉरिडॉर बघितला आज दिवसाचा, कारण की आम्ही रात्री फोटो नाही काढू शकलो, रात्री खूप गर्दी पण होती. तर आता आपण आज जाऊ. तर हा आहे कॉरिडॉरचा पहिला स्टॅच्यू, हे दिसून आहे ना. गर्दी नाही एवढी, रात्री खूप होती. कालचा पाठ बघितला असेल तुम्ही तर. तुम्ही काल रात्रीचा व्ह्यू बघितला असेल आणि आत्ताचा व्ह्यू बघा सकाळचा, सकाळ म्हणजे संध्याकाळचा. रात्री अख्खी लाईटिंग लावली होती आणि आता लाईटिंग. तर आता संध्याकाळचे 4 वाजले आणि आत्ता आम्ही आहे मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये. महाकाल महाकाल लोकमध्ये आपण थोडस हे करतोय. इकडे पण आहे प्रतिमा छोटे छोटे, इकडे मोठ आणले आता दिसत नाही काय ना मला. नंतर ना दिसत आणि जरा राऊंड पण मारते थोडा. थोडेसे फोटो काढायचे विष्णुदेव आणि शंकरदेव. बोला हर हर महादेव. जर तुम्ही कालचा व्ह्यू बघितला असं, काल अख्खा अंधार होता, लाईटिंग मस्त लावली होती आणि आता दिवसाचा व्ह्यू बघा. रात्रीचे वातावरणच वेगळं येतं, पूर्ण लाईट मध्ये भरून जात. मी सगळी आता आजच्या आरतीला चाललोय, आजच्या आरतीला चाललोय. तिकडे आपण रामघाट काल गेलतो ना, त्याच्या बाजूलाच एक मंदिर आहे हरसिद्धा माते मंदिर, तिथे जाणार आहे. तर सगळ्या दादालाच माहिती आहे, तर आता आपण जाऊ. तर आता जाऊया. आता आपण दर्शन करायला चाललोय. संध्याकाळचे 6 वाजलेत. ही आपल्याला लाईन तिथे जायचंय. रात्रीचा व्ह्यू बघा आता कसा येईल मस्त पैकी. तर
तर आता तुमच्या समोर आहे उज्जैन महाकालेश्वरचं मंदिर. खूप सारी लाईट लावलेली आहे आणि पब्लिक बघा किती आली. तर तुम्ही बघता येते हे उज्जैन महाकालेश्वर मंदिर. आता आपण मगाशी पाया पडत होतो आणि रात्रीचा सीन बघा कसा आहे, लाइटिंग लावलेली आणि पब्लिक पण खूप सारी, एकदम मस्त दिसते. तुम्ही पण विजिट करा. आता आपण बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही पब्लिक बघू शकता, फुल गर्दीच आहे. फुल आमचं दर्शन झालं, आता आम्ही बाहेर चालते. आणि हो हे माझ्या बॅक साईडचा नजारा कसं सांगा तुम्हाला कसं वाटते, आणि हो हे माझ्या पुढच्या साईडचा नजारा कसं वाटते ते पण सांगा तुम्ही. आपण मगाशी इथून गेलो होतो, इथून मगाशी मूर्ती मोठी आहे महाकालची. तर आपल्याला ह्या लाईनमध्ये जायला लागेल. चला जाऊ. आत एक साईडला आलो होतो राऊंड मारे, तेव्हा आपल्याला एक मस्त मस्त की रामायण दिसते. अब क्या हुआ? आप तो मर्यादा पुरुषोत्तम है, तनिक ये तो बताइए. तो ही रामायण चालू आहे आता, पब्लिक पण खूप सारी आहे. इकडे जायचं सरळ, चला आता आपण जाऊ सरळ जाऊ. आणि बघा साईड साईडला असे पेंटिंग्स पण केलेले स्मॉल स्मॉल्स. आपल्याला पुढे जायचं इथं, चला जाऊ. ऐसा नहीं है भरत, तुमने एक मूल्य का निर्माण किया और उसी मूल्य से राज्य का संचालन किया. मेरा ये प्रयास होगा कि वनवास के इस समय में हमें जीवन के उन सभी में बिल्कुल भी संभव नहीं थे. वनवास ने ही जीवन के सभी मर्म सिखाए, वर्ण और वर्ण का अभेद सिखाया. गुरु आश्रम में जो सीखा था उस सब का व्यवहार वनवास ने दिया. वनवास होने का अर्थ चाल चलता आम्हाला दिसलं शिवलिंग बनवले, ते पण लॅम्प नसते का जुन्या काळातले, त्यांचं शिवलिंग बनवले त्यांनी. एकदम मस्त दिसते, मोठं आहे खूप. एकदम मस्त पैकी चांगलं बनवले. बर, तर आजचा ब्लॉग तिथे एंड करतोय मी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल काय झाले. आज आम्ही एक बस मार्गसाठी गेलो होतो आणि बस मार्गच्या वेळी कोण आतमध्ये अलाउड नाही आहे, तरी आम्ही एक लपून नेला, थोडीशी व्हिडिओ काढा भेटली ती तुम्ही याच्यामध्ये नक्की बघता. तर ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद.